पुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ। शहीद जवान महांकाळ गाडे मेजर स्मृती मंदिर घाडणे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सैनिक सोहळा संपन्न। 2 एप्रिल 2021 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सैनिकांविषयी असलेल्या आपुलकी प्रेम सैन्य आहेत तर देश आहे अशा संकल्पनेतून विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावर सैनिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात यावा। माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यानुसार शहीद जवान महांकाळ गाडे मेजर स्मृती मंदिर घाटणे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सैनिक सन्मान सोहळा माननीय उमेश भाऊ पाटील भाजप युवा मोर्चा माढा तालुका अध्यक्ष यांनी आयोजित केला होता। यावेळी उपस्थित माननीय श्री सुशांत भैया निंबाळकर, संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र भाजप युवा मोर्चा युवराज तावरे पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा, भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके, जिल्हा युती अध्यक्ष संध्याताई कुंभेजकर, सरचिटणीस दत्तात्रय मोरे महाराज, माननीय फलटण तालुका अध्यक्ष राहुल पिसा देशमुख, सरचिटणीस सुधीर गाडेकर, सैनिक संघटना तालुका अध्यक्ष गलांडे साहेब, उपाध्यक्ष श्री शैल मोरे व इतर सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते। धनकरुणा न्यूज, निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ।